छोटे बच्चे और खिलौने इनका अटूट रिश्ता था, लेकिन आजकल हर घर में हर व्यक्ति के पास मोबाइल फोन होने के कारण ये मोबाइल ही छोटे बच्चों का खिलौना बन गया है। ग्रामीण क्षेत्र हो या शहर, जिसमें हर घर में 1 साल के लेके 5 साल की उम्र के बच्चों के हाथ में मोबाइल खिलौना बन गया है। हैरत की बात यह है कि माता पिता भी अपने बच्चों के हाथ में मोबाइल लेकर खुश नजर आते हैं, लेकिन इस मोबाइल के कारण अपने बच्चों की आंख, ब्रेन और कान के ऊपर बुरा असर पड़ सकता है, ये बात भूल जाते हैं। इन छोटे बच्चों को एक बार मोबाइल देखने की आदत लगने के बाद उससे छुटकारा नहीं मिलता। बाद में अगर उनके पास से मोबाइल लिया तो वह रो पड़ते हैं, जिस कारण उनका मजबूरन मोबाइल देना पड़ता है। आजकल कार्टून छोटे बच्चों को ज्यादा पसंद आने के कारण बच्चे मोबाइल की जिद करते हैं, लेकिन यह मोबाइल बच्चों के स्वास्थ्य की दृष्टि से घातक हो सकता है। यह बात हर माता पिता को ध्यान में रखना जरूरी है। महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाइल एका ठिकाणी बसून खेळलेलं साधन आहे, त्यामुळे तो बाहेर ऍक्टिव्हिटी करायला जाणं फार कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याचा जो शरीराचा शारीरिक आणि मानसिक वाढ व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे, या गोष्टीचं थोडं कमी व्हायला लागलंय। त्याला रेडीमेड जे मोबाईलमध्ये बघायला मिळतंय त्याच्यावरच तो विसंबून व्हायला लागलेला आहे। त्याचं ब्रेनची जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या थोड्या कमी व्हायला लागलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्याचं जे शरीर थोडं सुदृढ होण्यासाठी त्याच्या शरीरातून घाम निघायला पाहिजे किंवा त्याच्या शरीरातलं जे खाल्लेलं पचण्यासाठी त्याला ऍक्टिव्हिटीजची गरज आहे ते फार कमी होत असल्यामुळं तो जो मुलगा आहे तो शारीरिकदृष्ट्या थोडा कमजोर होत आहे। त्यात कंटिन्यू एकदम बारीक बारीक अक्षरं किंवा बारीक बारीक गोष्टी तो मोबाईलमध्ये पाहत असल्यामुळं त्याच्या ज्या डोळ्याची ॲक्टिव्हिटीज आहेत, डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचा नंबर वाढण्याची शक्यता आहे। त्याच्या शरीरामध्ये एक्झरसाईजमुळं शरीर बळकट बनतं, तर त्या गोष्टीसुद्धा कंटिन्यू मोबाईल पाहिल्यामुळं त्याचं ते नुकसान होत आहे। आणि त्याचप्रमाणे ब्रेनमध्ये ज्या अदर बाहेर फिरल्यामुळं किंवा आणखी एक्झरसाईज केल्यामुळं जे ब्रेनचा रक्तप्रवाह जो भरपूर व्हायला पाहिजे त्यालासुद्धा कमतरता निर्माण होत आहे। त्यामुळे ॲटोमॅटिकली त्याच्या ब्रेनचा ॲट्रोपाईज होण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या ब्रेनचा पूर्ण विकास होण्याला थोडंसं बाधित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमीत कमी मोबाईलचा वापर करायला पाहिजे, जेव्हा गरज आहे तेव्हाच करायला पाहिजे आणि त्याला आउटडोर गेम्स खेळण्यासाठी आपण प्रवृत्त करायला पाहिजे। BCN न्यूज के लिए मोदा से संजय गिरडे की रिपोर्ट।